सायली सुरेश सरपरे सौंदर्य येथे राहत असून कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांजा आयोजित साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी शिवाजी सावरकर या लेखकांच्या मृत्युंजय या पुस्तकामधील भाग वाचत आहे। शोनाचा पार्थिव देह यमुना तीरावर दहन करून परतताना माझं मन सुन्न झालं होतं। जिव्हाळ्याचे तेवढे सांगा ती जीवनाच्या यात्रेत मध्येच असे का सोडून जातात? काय आहे जीवन म्हणजे? केवळ दोन घटकांचा खेळ? काहीच समजत नव्हतं, सुचत नव्हतं। शोनाच्या मृत्यूनं नैराश्याचं जाळं विणलेलं मन घेऊनच हस्तिनापुरात परतलो। त्याच्या आत गाठीसारखा एकच भाव दृढ होता, अर्जुनाचा प्रतिशोध, माझ्या सख्या बंधूचा वध करणाऱ्या पक्क्या शत्रूचा वध। घडल्या घटनेची वार्ता कुणीतरी पूर्वीच राजवाड्यावर पोहोचवली होती। राधा माता, वृषाली आणि मेघमाला यांचा विलाप असह्य झाला। माझं शत्रुंपंत कुठं आहे असं म्हणणाऱ्या राधा मातेला द्यायला मनजवळ उत्तर नव्हतं। भाऊजी, माझं सर्वस्व कोठे आहे हो असं विचारणाऱ्या मेघमालेचं सांत्वन करायला शब्द नव्हते। भाऊजी भाऊजी म्हणून छाती पिटणाऱ्या वृषालीकडं तर पाहवत देखील नव्हतं। 15 दिवस गेले तरी शोन आपल्यात नाही हे कुणालाच सत्य वाटत नव्हतं। कार्तिकाच्या थंडीनं राजवाड्याचे पाषाण गोठले होते। शोनाच्या मृत्यूनं आम्हा सर्वांची मनं गोठली होती, पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे होतं। कुणाच्याही उष्ण अश्रूंनी विरघळायला मृत्यूचं मन काही हिमाचं नसतं, ते कठोर पाषाणाचं असतं। दुःखाचा जेवढा विचार करावा तेवढं ते अधिकच वाढत जात असतं। विस्मृती हा एकमेव उपायच त्यावर परिणामकारक ठरतो। विस्मृती ही निसर्गानं मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे, पण ती नसेल तर विविध स्मृतीच्या ससेमिऱ्यानं माणूस वेडा होऊन जाईल। मनाचं संयमन करून मी स्वतःला सावरलो। मला जगायचं होतं। शोनाच्या कंठनालाचा छेद घेणाऱ्या अर्जुनाच्या गळ्याला धनुष्य अडकवायचं होतं। सगळं जीवन भावनाची उतापालत पाहण्यात अनुभवण्यात गेलं होतं। आता एकच भाव उरला होता, प्रतिशोधाचा, अर्जुनवधाचा। त्यासाठी पडेल ते मोल द्यायची तयारी मी मनोमन केली होती। मिळेल तेथून शोधून काढून मी अर्जुनाला ठेसणार होतो। त्यासाठी सैन्य सुसज्ज ठेव असं सांगावं म्हणून मी दुर्योधनाच्या कक्षात आलो। युवराजा, मी सांगेन तेव्हा मला सैन्य पाहिजे, कशासाठी ते विचारू नकोस। अंगराज, माझं सैन्य काय पराक्रम करू शकतंय हे मीच काय सारा आर्यवर्त जाणतो। तरीही मी चिंताग्रस्त आहे, तो भुव्या आक्रसत म्हणाला। का, कसली चिंता? आजच द्रुपद राजाकडून सचिव येऊन गेला, पांडवांना अर्धराज्य देऊन समेट करा असा प्रस्ताव घेऊन आला होता। मला त्याची कल्पना मान्य करावीशी वाटते। नाही, समेट नाही, संधी नाही। तुला शक्य नसेल तर मी एकटाच आता पांडवांशी लढेन, पण शरणागती नाही। मला त्याचा चंचलपणा काहीच कळेना। विराटनगरातल्या पराभवामुळं तो भेदरला असावा। नाही कर्ण, पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन पुन्हा श्रीकृष्ण येणार आहे। विराटनगरातून बाहेर पडून पांडव उपप्लाव्य नगराला येऊन राहिले आहेत। श्रीकृष्णही उपप्लाव्य नगराला आला आहे। पांडवांचं सामर्थ्य वाढत आहे। युवराजा, जीवनभर मी तुझं ऐकत आलो, आता यापुढं माझं ऐक। पांडवांची सरळसरळ युद्ध करायला मी केव्हाही तयार आहे, त्यांना युद्धाचं आव्हान दे। कर्ण, मला सुद्धा पांडवांना काही द्यावं असं वाटत नाही, पण एकट्या अर्जुनानं आमची विराटनगरात जी शोभा केली ती पाहून त्या पाचांशी कसं काय तोंड देणार आपण, याची काळजी मला वाटते। मी दिग्विजयात पराक्रांत केलेले सर्व राजे आपल्याला सहाय्य करतील, आजच त्यांना संदेश धाड। 5 काय 50 पांडवही आपल्या पुढे टिकाव धरू शकणार नाही, अर्थात ते जर नीतीने लढले तर ठीक आहे। तशी मदतीची आशा असेल तरच पांडवांना अंगावर घेण्यात काहीच चुकणार नाही। मी सर्वांना पत्र धाडू, पण ती तुझ्या नावाची असते। त्यांनी होकार दिला तरच मी श्रीकृष्णाच्या संधीच्या प्रस्तावाला ठोकरून देऊ शकते। धन्यवाद।